निवडणुकीपूर्वी काही जण मोदींची लाट नाही असं म्हणत होते, तर काही जण मोदींची लाट निवडणूक झाल्यावर आपोआप जाईल असं म्हणत होते. प्रत्यक्षात मात्र मोदींनी आपला करिश्मा दाखवून दिला आणि देशभरात असणारी मोदींची लाट निकालानंतर आता जगभरात दिसत आहे. या मोदी कंपाचे आफ्टर शॉक्स मात्र खूपच मनोरंजक आहेत. आपल्या पराभवाची कारणमीमांसा करताना अनेक पक्षांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेत. इतरांची खिल्ली उडवण्यात पटायचे असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तर हास्यास्पद कारणमीमांसा करून आपलीच खिल्ली उडवून घेतली. या पक्षाचं म्हणणं असं की मोदींच्या हिंदीतल्या आक्रमक भाषणाला काँग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजीतनं उत्तर दिल्यामुळं पराभव झाला. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीतल्या बहुतेक नेत्यांनी शेलक्या मराठीतनं भाषणं केली, मग तिथं का आघाडीचे उमेदवार पडले? काँग्रेसमध्ये तर प्रथमच राहुल गांधींवर टीका करण्यात येते. राहुलच्या सल्लागारांमुळे पराभव झाल्याचं मिलिंद देवरा प्रिया दत्त यांचं म्हणणं आहे. मनसे तर अजूनही मोदींच्याच प्रभावाखाली आहे. भाजपनं जसं पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मोदींचं नाव जाहीर केलं, तसं विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांचं नाव जाहीर करण्यात यावं अशी मागणी आता मनसे कार्यकर्त्यांमधनं होते. मोदी लाटेमुळे आता सुप्रसाप झालेल्या सर्वच पक्षात वड्याचं तेल वांग्यावर निघणार. मात्र आपला पराभव नेमका कशामुळे झाला, याची खरी कारण काय हे सामान्य जनतेकडनं जाणून घेण्याचा हे नेते जेव्हा प्रयत्न करतील तेव्हाच पराभवाची कारणमीमांसा होईल. अन्यथा कारणमीमांसेच्या नावाखाली मीडियातनं दररोज असे जोक्स देशवासियांचं मनोरंजन करतील. ब्युरो रिपोर्ट, लाईव्ह पुणेरी. बातमीपत्रात इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी www.livepuneri.com यावर विजिट करा. धन्यवाद.